नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। स्टेअरिंग लॉक होऊन ताबा सुटलेल्या कारच्या धडकेत 17 वर्षीय मेंढपाळ मुलगी जागीच ठार। पुणे सोलापूर महामार्गावरील दौड तालुक्यातील पाटस हद्दीतील भागतवाडी येथील घटना। स्टेअरिंग लॉक होऊन ताबा सुटलेल्या कारच्या धडकेत 17 वर्षीय मेंढपाळ मुलगी जागीच ठार झाली। सुमल विठ्ठल पडळकर राहणार गिरीम, तालुका दौड, जिल्हा पुणे, असे अपघातात ठार झालेल्या 17 वर्षीय मुलीचे नाव असून पुणे सोलापूर महामार्गावरील दौड तालुक्यातील पाटस हद्दीतील भागवतवाडी येथे शनिवार दिनांक 14/8/2021 रोजी दुपारी 2:15 सुमारास अपघाताची ही घटना घडली। दौड तालुक्यातील पाटस हद्दीतील भागवतवाडी येथे सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगतच्या शेतात गिरीम येथील धनगड समाजातील मेंढपाळ 2 दिवसांपासून आहेत। चढण्यासाठी सोडण्यात आलेली घोडी रस्त्यालगत जाईल म्हणून सुमल पडळकर ही 17 वर्षीय मुलगी त्या घोडीला हकलण्यास गेली असता पुणे सोलापूर महामार्गावर सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या 4-चाकी कारचे स्टेअरिंग लॉक होऊन ताबा सुटलेली कार रस्त्याच्या खाली जाऊन 17 वर्षीय सुमल पडळकर या मुलीला जोरदार धडक दिली। कारच्या जोरदार धडकेने 17 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला। अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सुमल पडळकर या 17 वर्षीय मुलीला वडील नसल्याने तिचा सांभाळ तिची आई करीत होती। तिला 3 भाऊ आहेत। अचानक झालेल्या या घटनेने सुमल पडळकरच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला। घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशन अंतर्गत पाटस दूर क्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल भालेराव व पोलीस खटके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। टिडवा न्यूजचे प्रतिनिधी विजय डंबेरे कोंडापुरी यांच्यासह व्हिडिओ क्षितिज टपाल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।